आता हिंगण्यावरचं आहे आणि फरवरी महिन्यात बनवलं आहे, तरी मला इथे राजीनगरचं जे कंट्रोल झाले आहे त्यांनी मला मागच्या महिन्यात मार्च महिन्यात मध्ये धान्य दिलं नाही आणि फरवरी महिन्यात एप्रिल महिन्यात फक्त 5 किलो गहू आणि 35 किलो तांदूळ दिला. तरी आमच्या गाडीमध्ये 3 जणांचे नाव आहे, मी आहे आणि दोन माझे मुलगा आहे, मुलगी आहे. 90% हा माझा मुलगा अंतोदय आहे, त्याला दिसत नाही काही. आणि तहसील कार्यालयामध्ये जे लटारे साहेब आहेत त्यांना मी विनंती केली की मला अंतोदयचं कार्ड बनवून द्यावं, त्यांनी हो म्हटलं आधी आणि नंतर नाही म्हणून. मुलगा दिव्यांग आहे? हो. मुलगा किती परसेंट? 90% आहे. अच्छा, 90% आहे, म्हणजे डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे. हो, डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम. बरं, तर काय म्हणाले लटारे साहेब तुम्हाला? लटारे साहेब म्हणत होते की आधी होणार अंतोदयचं कार्ड, नंतर गेली तर म्हणत होते की 5-6 महिने थांबावं लागेल. मी त्यांना विनंती केली की सर माझ्या मुलाला दिसत नाही, माझे पती नाही. याबद्दल तुम्ही तक्रार नोंदवली का आधी? सर त्यांनी सांगितलंय की तुम्ही नंतर याल म्हणून. बरं, आता तक्रार नोंदवली आहे तुम्ही? आता त्यांच्याचकडे जावं लागेल. हे तक्रार आहे? मागल्या महिन्यामध्ये तुम्हाला किती किलो राशन मिळालं? मागच्या महिन्यामध्ये काहीच नाही मिळालं. आणि या महिन्यामध्ये? या महिन्यामध्ये 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू मिळाले. किती मिळाला हवं होतं? 10 किलो मिळाले सर. पूर्ण किती मिळाला हवं होतं तुम्हाला? सर 15 किलो मिळाला हवं होतं. परंतु 10 किलो दिलं. परंतु 10 किलो. तुम्ही काय सांगू इच्छिता शासनाला? मी शासनाला एवढं सांगू इच्छितो की मला कमीत कमी अंतोदयचं कार्ड आणि 35 किलो धान्य मिळा. 4 तारखेला कलाबाई गणपती यांचा अर्ज प्राप्त झाला होता, सगळा अर्ज. त्यानुसार मी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरपूस जाऊन त्यांना विचारणा केली याबद्दल आणि त्यांचा भयास सांगितलं होता. तेव्हा त्यांनी सांगितलं मला की 5 किलो धान्य कमी भेटत आहे आणि 1 किलो साखर पण नाही भेटत आहे. तर त्यांना सांगितलं की तुम्हाला जे धान्य कमी भेटलं सामाजिक कार्यकर्ते वारंवार ती आपल्या विभागाबद्दल बोलत आहे आणि राजीवनगर आणि आता वैभवनगर आणि आता बाणाडोगरीमध्ये लगभग 5 तक्रारी आता सध्या त्यांच्या निदर्शनात आहे, जे उद्या तहसील कार्यालयाला अर्ज देणार आहे. त्या संबंधात 5 किलो जे त्यांना कमी दिलं तर ते त्यांना मिळेल का? हो, मिळेल ना. ज्यांना कमी भेटतो आणि त्यांना कमी मिळेल ते वाटलेलं सादर तक्रार कर. हे कोणत्या दुकान संदर्भात तक्रार मिळालेली तुम्हाला? निंदेची तक्रार होती वानाडोंगरी येथील महिला बहुतीश. आणि दुसरी तक्रार? दुसरी राजीनगर येथील. राजीनगर येथील यांना जे साखर वाटप आहे हे कधीपर्यंत मिळेल? विभागातर्फे म्हणजे ठोस जी कारवाई आहे ती होईल? होईल.